ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। उल्हासनगर शहरवासियांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सर्व मिळून गणरायाचरणी प्रार्थना करूया। आमच्या देशावर, आमच्या राज्यावर आणि आमच्या या शहरावर कोरोनाचं आलेलं संकट हे लवकर दूर होऊ द्या आणि उल्हासनगर शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊया असे गणरायाचरणी प्रार्थना करूया। गणेश उत्सव साजरा करताना कोविड-19 काळामध्ये आपल्या सर्वांना फार संकटाचा सामना करावा लागत आहे। खास करून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना फार त्रास होत आहे। त्यासाठी वारंवार मी स्वतः शिवसेना पक्षाच्या माध्यमातून महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी व पोलीस उपायुक्त परिमंडल 4 शेवाळे साहेब, ACP साहेब टिळे साहेब यांच्याशी वारंवार चर्चा करतोय। आजच माननीय आयुक्त आणि उपायुक्त पोलीस परिमंडल 4 व ACP साहेब यांच्याबरोबर सर्वच लोकप्रतिनिधी यांची बैठक महापालिकेत झालेली आहे। यावेळेला कोरोना असल्यामुळे गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, सार्वजनिक गणेश उत्सव असेल किंवा घरगुती गणेश उत्सव असेल, यांना शासनाच्या काही गाईडलाईन्स नियमावली आहे, त्या नियमावलीचं पालन करत आपण सर्व हा गणेश उत्सवात हिंदू धर्माचा सण हा जोशात साजरा करूया। यावेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे 2 घरच्या घरगुती गणपती हे फक्त 2 उंची त्याची असू शकेल आणि सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना 4 गणेश उत्सवाची मूर्ती आपण स्थापना करावी असे शासनाचा नियम आहे आणि ते आपण सर्व करतोय आणि कराल अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांना परवानगी मिळाली नसेल गणेश उत्सव साजरा करण्याची, परंतु मी आजच आयुक्त आणि परिमंडळ 4 पोलीस उपआयुक्त शेवाळे साहेब यांना विनंती केलेली आहे, सूचना केलेली आहे की आम्हाला आपल्याकडनंच उशीर झालेला आहे आणि आमची काही मंडळं परवानगी घेतल्या नसतील तरी आपण स्वतःहून त्यांना परवानगी द्या आणि परवानगी जरी दिली नाही तरी गणेश उत्सव महापालिकेच्या नियमावलीप्रमाणे शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे साजरा करत असतील तर त्यांना साजरा करू द्या। गणेश उत्सवात कुठले विघ्न आणू नये, त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि ते आपण सर्वांना परवानगी देतील। परवानगी नाही दिल्या तरी आपण गणेश उत्सव साजरा करा, परंतु शासनाच्या नियमाप्रमाणेच आपण गणेश उत्सव साजरा करा अशी विनंती मी सर्व गणेश उत्सव मंडळांना करतो। राहिला विसर्जनचा विषय, विसर्जन जे करण्याचं महत्त्वाचं विषय आहे ते आपल्याला माहिती आहे की कल्याणला दरवर्षी विसर्जनासाठी आपल्याला प्रॉब्लेम येत होता, समस्या उभी राहत होती। त्यावेळेला ह्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये महापालिकेने संकलन केंद्र सुरू केलेले आहे, ते केंद्र प्रभाग समिती वाईज सुरू केलेले आहेत आणि त्या केंद्रामध्ये आपल्याला आपल्या मंडळाचा गणेश उत्सव आपण साजरा करत असेल तो गणपती विसर्जनच्या वेळेला आपली आरती पूजा करून आपण तो संकलन केंद्र ज्या ठिकाणी आपल्याला जवळ दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तो संकलन करायचा आहे आणि संकलन केल्यानंतर महापालिका त्या गणेश उत्सवाचं विसर्जन चांगल्या प्रकारे कुठली विटंबना न होता करणार आहे असे आपल्याला महापालिका आयुक्तांनी आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर घरगुती गणपती विसर्जन करताना ज्या काही गाईडलाईन शासनाने महापालिकेने दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला घरगुती गणपती पण विसर्जन करायचं आहे, परंतु हे सगळं करत असताना माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपला गणपती बाप्पा सण आपण साजरा केल्यानंतर, गणेश उत्सव साजरा केल्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या घरीच करा आणि आपल्या सार्वजनिक मंडळातच करा अशी आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे। परंतु काही मंडळं करू शकले नाही, घरगुती गणपती काही करू शकले नाही, त्यांच्यासाठी संकलन केंद्र सुरू केलेले आहेत, त्या संकलन केंद्रावर आपण आपली पूजा अर्चा करून गणरायाची मूर्ती त्यांच्याकडे सुपूत करायची आहे, मग ते आपल्या गणरायाचं विसर्जन चांगल्या प्रकारे करतील, विटंबना न होता करतील असं आश्वासन कमिशनर साहेबांनी आपल्याला केलेलं आहे। म्हणून माझी विनंती आहे गणेश उत्सव साजरा करा, शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे साजरा करा। उल्हासनगर शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी होत गेलाय, आपल्याला कमी करायचं आहे
शून्य करायचं आहे, झिरो करायचं आहे, त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा, गणेश उत्सव साजरा करा, उत्सवात साजरा करा, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्या. या वेळेला कोरोनाचा प्रादुर्भाव बघता महापालिकेने जे काय विसर्जन घाट आपले होते ते घाट न बनवता आपले संकलन केंद्र सुरू केलेले ह्याची नोंद आपण घ्या. विसर्जन घाटावर जाण्याची गर्दी करण्याची आपण कोणीही प्रयत्न करू नये अशी माझी विनंती आहे. विसर्जन घाट या वेळेला बनणार नाहीत, आपण संकलन केंद्र तयार केलेले त्याच्या त्या ठिकाणी पूजा अर्चा करून गणरायाची मूर्ती त्या अधिकाऱ्यांकडे सुपूत करा, त्या कर्मचाऱ्यांकडे सुपूत करा, ते आपलं विसर्जन व्यवस्थित करतील अशी विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. कोणार्क अपना शहर अपनी बातें.